पनवेलमधून तक्कामध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्ग आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे आजपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांनी या ठिकाणी भेट देऊन गटारामध्ये पाणी अडकून भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी तेथे काय उपाययोजना केली आहे याची माहिती घेतली होती. JNPT ते वैतरणा सेक्शन Phase 2 या डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते विचुंबे गाव या मार्गावर सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पावसात पाणी साचून वाहन चालकांना त्रास होत होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात, त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आतमध्ये साठलेले पाणी तसेच राहत होते. याशिवाय त्या ठिकाणी वाहून येणारी माती नदीच्या पात्रात न जाता तेथील दुभाजकाजवळ जाळीला अडकून राहून गटार मातीने भरून जाते, त्यामुळे वरून येणारे पाणी नवीन पनवेलकडे येण्याचा मार्ग असलेल्या ब्लॉकमध्ये जाते. पाण्याचा निचरा होण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून गाडी न्यावी लागते. आतमध्ये शेवाळ झाल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होतात. माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांनी 24 मे रोजी या ठिकाणी भेट दिली होती. यावेळी त्यांनी गटारामध्ये माती अडकून भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी तेथे काय उपाययोजना करता येईल आणि भुयारी मार्गात दिवे बसवणे याबाबत चर्चा करून 5 जूनपूर्वी ते काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.